एकल महिला रक्षाबंधन कार्यक्रमात महिलांसह पुरुषांनी घेतली अनोखी शपथ. हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडला मानस फाउंडेशनचा रक्षाबंधन कार्यक्रम. बुलढाण्याच्या मानस फाउंडेशनकडून गेल्या 2 वर्षापासून विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांच्या विविध समस्या, रोजगार आणि त्यांच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार घेतला जात आहे. एक प्रकारे विधवांसाठी लोकचळवळ उभी राहिलेली आहे. त्याच अनुषंगाने आज मानस फाउंडेशनच्या वतीने मोताळा येथे एकल महिलाच्या रक्षाबंधनाचा कार्यक्रम हजारो महिलांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमामध्ये विधवा महिलांच्या सन्मानार्थ शपथ घेतली, ज्यामध्ये आम्ही प्रत्येक धार्मिक सामाजिक कार्यक्रमात महिलांना सहभागी करून घेणार, यासह इतर बाबतीत पुरुषांनी शपथ घेतली. तर आम्ही पतीच्या निधनानंतर कपाळावरील कुंकू पुसणार नाही, हातातील बांगड्या फोडणार नाही, पायातील जोडवी काढणार नाही, अशी शपथ विधवा महिलांनी घेतली आहे. या ठिकाणी सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर महिलांना मानस फाउंडेशनकडून साडी चोळीची ओवाळणी देण्यात आली आणि कार्यक्रमाला 3000 पेक्षा अधिक एकल महिला उपस्थित होत्या.